आपल्या सर्वांना परिचित असलेलं ज्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये एक मोठं परिवर्तन घडून आणलं त्या एका क्रांतिकारी नाटकाचे ते लेखक आहेत. त्या नाटकाचं नाव आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. अशा या नाटकाचे प्रमुख लेखक आदरणीय राजकुमार तांगडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी अविनाश कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे आदरणीय कुलदीप रामटेके सर यांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट अतुल कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी कुलदीप रामटेके सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आदरणीय प्रल्हाद आंबोरे सरांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट हेमंत मोरे यांना विनंती करतो की त्यांनी प्रल्हाद आंबोरे सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे मी प्राध्यापक प्रबोधन बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी धूत मोटर्सचे संचालक आदरणीय मनीष धूत यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे मी कुणाल भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रशांत संघवी सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मी आमच्या संयोजन समितीचे आदरणीय विशालजी सरपे यांना विनंती करतो की त्यांनी दौलतराव मोरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले आदरणीय प्रशांतदादा पवार यांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट अतुल कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांतदादा पवारांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रेमकुमार ढगे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरणीय श्रावणदादा गायकवाडांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. प्रेमकुमार ढगे सम्यक सर्पे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय कल्याण चाबुकसर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. सम्यक सर्पे
एक नागसेन वनाशी संबंधित अनेक मान्यवरांचे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचे सत्कार आजच्या या प्रसंगी आपण करणार आहोत। आपण सर्वांनी म्हणजे आपल्या सर्वांचं अभिमान वाटावा असे कर्तृत्व आपल्या एका भगिनीने घडवलेलं आहे, म्हणजे आपण पूर्ण औरंगाबाद शहराने तिच्या या कर्तृत्वाचं स्वागत केलं। एशियन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये जिने गोल्ड मेडल मिळवलं आणि आपल्या सर्वांचं या नागसेलोन परिसराचं नाव जगभरामध्ये मोठं केलं अशा सृष्टी सचिन साठेचा सत्कार आपण या ठिकाणी मिलिंद शिंदे सरांच्या हस्ते करणार आहोत। मी सृष्टी सचिन साठेला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। तिच्या कार्याचा खरोखरच आम्हा सर्वांना अभिमान वाटतो। क्रीडा क्षेत्रामध्ये आमची भगिनी जी पुढे येऊन या क्षेत्रातून पुढे येऊन आज ती तिने नावलौकिक मिळवलेला आहे अशा सृष्टी सचिन साठे हिला आम्ही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तिच्या वडिलांनी अगोदरच आम्हाला कळवलं होतं की तिची प्रकृती बरी नाहीये, गेल्या 2 ते 3 दिवसापासून ती तापाने फणफणते आणि ज्यावेळी तिने एशियन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं त्या सुवर्ण पदकासाठीची जो खेळ तिने ज्यावेळी केला त्यावेळी देखील तिच्या अंगामध्ये ताप होता। कदाचित प्रकृतीची बरी नसल्यामुळे ती या ठिकाणून निघून गेलेली आहे। या ठिकाणी आणखीन एक भगिनी आमची ज्यांनी तलवारबाजीमध्ये छत्रपती शिवाजी पुरस्कार मिळवला आहे अशा स्नेहताईंना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। मी शिंदे सरांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत आपण करणार आहोत। मी स्नेहताईंना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। संयोजन समितीला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्नेहताईंच्या सत्काराचं सन्मानपत्र सरांच्या हस्ते ताईंना सुपूर्द करायचं आहे। स्नेहाताई ढेपे जोरदार टाळ्यांनी ताईंचं आपण सर्वांनी या ठिकाणी स्वागत करावं। त्याचप्रमाणे आमच्या डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाचे एक विद्यार्थी ज्यांनी नुकतंच JMFC उत्तीर्ण केली असे प्रफुल्ल तेलगोटे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। मी संयोजन समितीला विनंती करतो की त्यांनी प्रफुल्ल तेलगोटे यांचं सन्मानपत्र या ठिकाणी सरांच्या इथे आणून द्यायचं आहे। प्रफुल्ल तेलगोटे हे आता न्यायाधीश म्हणून या कॅम्पसमधून पुढे आलेले आहेत। मी मिलिंद शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रफुल्ल तेलगोटेंचं या ठिकाणी स्वागत करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी वकिली क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहेत, किंबहुना न्याय व्यवस्थेमध्ये देखील आमचे विद्यार्थी चमकत आहेत म्हणून यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो। त्याचप्रमाणे या शहरामध्ये मागच्या 6-7 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त तरुणाईला व्यसनापासून दूर सारून त्याला वेगवेगळ्या माध्यमातून जयंती महोत्सवात सहभागी करून घेऊन त्याला व्यसनापासून दूर सारून त्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेले अनेक डॉक्टर्स यांनी एकत्र येऊन या शहरामध्ये मागच्या 6-7 वर्षापासून रन फॉर इक्वेलिटी ही मॅरेथॉन मोठ्या संख्येनं ते या ठिकाणी आयोजित करत असतात। मी रन फॉर इक्वेलिटीच्या टीमच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे। रन फॉर इक्वेलिटीची टीम त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या महिला डॉक्टर भगिनी ही मॅरेथॉन आयोजित करत असतात। मी सरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करावं आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी गौरवणार आहोत। सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा या ठिकाणी गौरव करणार आहोत। मी संयोजन समितीला विनंती करतो की त्यांनी
सन्मान चिन्ह देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचं। खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आपण एवढी मोठी मॅरेथॉन स्पर्धा या शहरामध्ये आयोजित करता आणि आपल्या सर्व बांधवांना घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी ही रन फॉर इक्वॅलिटी म्हणजे ही समता दौड आपण आयोजित करता याचं खरोखरच आम्ही नागसेन फेस्टिवल समितीच्या वतीने कौतुक करतो आणि आपण अशाच पद्धतीने वर्षानुवर्षे ही मॅरेथॉन आयोजित करावी अशी विनंती करतो। या ठिकाणी रन फॉर इक्वॅलिटी ही दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी या शहरात पार पडणार आहे। त्याचं पोस्टर लॉन्चिंग सरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। मी रन फॉर इक्वॅलिटीच्या टीमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका ठेवावी। डॉक्टर मनीषा अंबोरे मॅडम। सर्वांना सप्रेम जय भीम। सर्वात अगोदर तर मी नागसेन फेस्टिवलचं टीमचं सर्वात मनपूर्वक अभिवादन करते, अभिनंदन करते। ते अशा प्रकारचा खूप चांगला कार्यक्रम आयोजित करत असतात आणि मला फक्त एवढं सांगायचं की आमच्यामध्ये सगळ्या औरंगाबादमधले डॉक्टर आंबेडकर मेडिकोज असोसिएशन म्हणा किंवा परिवर्तन टीम म्हणा किंवा MSCBचे फोरम म्हणा हे सर्व आणि आता आम्ही यावर्षीपासून समता सैनिक दल यांना सुद्धा आमच्या टीममध्ये आमंत्रित केलेलं आहे आमच्यासोबत सहभाग करण्यासाठी। आणि मी अजून स्पेशली आमच्या टीममधल्या सदस्यांचं जसं डॉक्टर जावळे सर, डॉक्टर अमित जोगदंड, राहुल अंबोरे आणि गायकवाड सर, महेंद्र गायकवाड सर, साथ दिवे सर यांचं सुद्धा या ठिकाणी मी त्यांना आज आठवण करत आहे। आणि 14 एप्रिल 2022 यावेळेला आपलं हे 4th वर्ष आहे तर मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी तिथे येऊन आपला सहभाग नोंदवावा। थँक्यू व्हेरी मच। त्याचप्रमाणे एक उन्नत व्यक्तिमत्व जे अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपला आंबेडकरी बाणा ज्यांनी टिकून ठेवलेला आहे आणि या शहरामध्ये एक आदर्श कार्यकर्ता म्हणून किंवा कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण असलेलं, कारण हा सत्कार एका अशा व्यक्तीचा आहे की ज्या व्यक्तीचा खरं आम्ही मनापासून आदर करतो। कारण परिस्थिती हलाकीची असली, परिस्थिती कशीही असली तरी आपला बाणा आपण सोडला नाही पाहिजे, आपण विचारधारेशी तडजोड नाही केली पाहिजे आणि याच भूमिकेवरती सातत्याने कार्यरत असलेले आमचे आदरणीय प्रकाशजी जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। मी रामटेके सरांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशभाई जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करावं। प्रकाशभाई जाधव एक असं व्यक्तिमत्व आहे औरंगाबाद शहरातलं की ज्यांना आंबेडकरी चळवळीतले सगळेच कार्यकर्ते ओळखतात, परंतु अत्यंत फाटकी परिस्थिती असलेला हा कार्यकर्ता आजही निष्ठेने आंबेडकरी चळवळीसाठी काम करतोय। जिथे जिथे बाबासाहेबांच्या नावासाठी कुठलंही आंदोलन केलं जातं, जिथे तिथे बाबासाहेबांची लेकर एकत्र येऊन आंदोलन करतात, अशा ठिकाणी प्रकाशजी आवर्जून उपस्थित असतात। अत्यंत कठीण परिस्थिती म्हणजे अक्षरशः खूप हलाकीची परिस्थिती असताना चळवळीशी एक निष्ठ राहून हे व्यक्तिमत्व काम करतंय। मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भाई प्रकाश जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करावा। खरंच आम्हाला आज या फेस्टिवलच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करताना आनंद वाटतो की आंबेडकरी कार्यकर्ता कसा असावा, तर आंबेडकरी कार्यकर्ता हा प्रकाश जाधवांसारखा असावा की ज्यांनी प्रसंगाची किंवा परिस्थितीची तमान बाळगता चळवळीचा बाणा सोडू नये, त्यांनी चळवळीशी एकनिष्ठ राहावं, असंच व्यक्तिमत्व प्रकाशजी जाधव आहेत। त्याचप्रमाणे एक आदर्श व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्या मंचावरती उपस्थित आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची मूळ चळवळ तर या देशातली जातीचा अंत करण्याची चळवळ होती, जाती अंताची चळवळ होती। कारण जोपर्यंत जात आहे तोपर्यंत ही अस्पृश्यता अशीच राहणार आहे, इथे समता प्रस्थापित होणार नाही। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा मुख्य लढा हा जाती अंताचा लढा होता आणि हा जाती अंताचा लढा आज कुठेतरी आपण विसरताना दिसतोय। परंतु आजच्या या सत्कार मूर्तीसारखी काही जी व्यक्तिमत्व आहेत तो बाबासाहेब आंबेडकरांचा जाती अंताचा लढा खऱ्या अर्थानं लढतायत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेवरती, समतेच्या वाटेवरती कणखरपणे चालतायत।
मग वाईट परिस्थिती असेल, प्रसंग कुठलेही असतील, अनेक ठिकाणी हिनवलं जात असेल, परंतु या सगळ्या गोष्टींना धीरांना तोंड देत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनामध्ये बाळगून असलेले आदरणीय श्रावणदादा गायकवाड मी संयोजन समितीला विनंती करतो की श्रावणदादा गायकवाड यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि सोबतच सर या ठिकाणी मिलिंद सर आपल्याला एक सांगू इच्छितो की 1985 साली चर्मकार समाजाचा असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रावणदादा गायकवाड यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि मागच्याच वर्षी त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी घोषणा केली की मी जरी दीक्षित झालेलो असलो तरी आता माझा परिवार आणि माझ्या चर्मकार समाजातली जी काही परिवर्तनवादी चळवळीतली माणसं आहे त्यांना सोबत घेऊन येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी श्रावणदादा गायकवाड हे मोठ्या संख्येने या ठिकाणी धर्मांतर करणार आहेत. आणि म्हणूनच आज या ठिकाणी बुद्ध मूर्ती देऊन बुद्ध रूप देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी संयोजन समितीला विनंती करतो, मी आदरणीय शिंदे सरांना विनंती करतो, आंबोरे सरांना विनंती करतो, त्याचप्रमाणे रामटेके सरांना विनंती करतो, संघवी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रावणदादा गायकवाड या उमद्या व्यक्तिमत्वाचा या चळवळीच्या खंड्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी सन्मान करावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांची वाट ही समतेची वाट आहे, परंतु ही वाटती तितकी सोपी नाही, ही खडतर वाट आहे. आणि ही खडतर वाट चालणाऱ्या श्रावणदादा गायकवाडांचा आपण मोठ्या मनानं सन्मान केला पाहिजे, त्यांना सोबत घेतलं पाहिजे, त्यांच्या सोबत चाललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार त्यांच्या नसानसामध्ये भिनविलेला आहे. आणि बोर्डे आहे देखील या ठिकाणी आहेत, बोर्डे यांना विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. तसेच आमच्या या फेस्टिवलचे मुख्य मार्गदर्शक जे आज आमच्या थायात नाही आहेत, परंतु त्यांच्या उत्तरार्ध म्हणजे त्यांच्या निधनानंतर देखील आज त्यांचं जे कार्य आहे ते टिकून ठेवण्याचं काम त्यांच्या कुटुंबाने चालू सुरू केलेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला, परंतु शिक्षणासाठी तुमची आमची दारं बंद करणारी व्यवस्था या देशामध्ये नव्यानं निर्माण झालेली आहे. आणि ही व्यवस्था उद्ध्वस्त करून गोरगरीब लेकरांपर्यंत शिक्षणाची दारी खुली करणारं संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि नुकत्या नव्यानं स्थापन झालेलं परंतु अत्यंत जोमानं काम करणारं शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या जे आपले ऍडव्होकेट धनंजीजी बोर्डे आहेत ते आज काही कारणास्तव बाहेरगावी असल्यामुळे आदरणीय बोर्डे आई हे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी संयोजन समितीला विनंती करतो की आपण या ठिकाणी शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने आईंना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी संयोजकांना आणि विनंती करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय बोर्डे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदरणीय बालाजी सोनटक्के सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अत्यंत परिवर्तनवादी चळवळीतून कार्यरत असणाऱ्या सरांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर मी यानंतर आमचा दिलीप प्रदीप साळवे यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचंय. प्रदीप साळवे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. औरंगाबाद येथील कलावंत अभिनेता रुपेश परतवाग यांनी मंचावर यायचंय.
जरा जोरदार टाळ्या होऊ द्या। धन्यवाद। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला रुपेश भरतवाग आहेत त्यांनी वर यावं प्लीज। रुपेश भरतवाग यांचं मानपत्र घ्या। विविध टीव्ही सिरियल्स आणि सिनेमाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे औरंगाबादचे भूमिपुत्र अभिनेता रुपेश भरतवाग यांचा अभिनेता मिलिंद शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानपत्र देऊन सत्कार होत आहे। धन्यवाद। यानंतर शिवाजी अंडरग्राउंड सर्व मान्यवर